नमस्कार मित्रांनो प्रयाग एज्युकेशनच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपली करंट अफेअर्स क्रॅश कोर्स सिरीज चालू आहे ना घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया कोणत्या संघटनेने गुरु नानक देव यांच्या पाचशे पन्नासव्या जयंतीच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त त्यांच्या लिखितांचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं योग्य उत्तर आहे युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना तर युनेस्कोने ही जबाबदारी घेतली आहे आता ते गुरु नानक देव यांचे जे पण काही लिखित असतील तर त्यांचं ते वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद आणि त्यांचं पब्लिकेशन करणार आहेत पुढचं पाहूया कोणत्या व्यक्तीची हरियाणाच्या सोनीपत शहरातल्या राय क्रिकेट विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर याच उत्तर आहे कपिल देव हरियाणा सरकारने सोनीपत शहरातल्या राय क्रीडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून आपले फेमस क्रिकेटर कपिल देव यांची नेमणूक केली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणती व्यक्ती इडुरोमन ट्रायथेलॉन स्पर्धा पूर्ण करणारी प्रथम भारतीय आणि जगातील चौवेचाळीसवी व्यक्ती आहे याचं उत्तर आहे मयंक वेद जगातील सर्वाधिक अवघड मानली जाणारी अशी इडू रोमन ट्रायथॉन ही स्पर्धा पूर्ण करून मयंक वेदने एक नवीन विश्वविक्रम रचला आहे बेचाळीस वर्षाचा हा मयंक वैद ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे आणि जगात तो स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये त्याचा नंबर आहे चौवेचाळीसवा या स्पर्धेमध्ये काय राहतं की लंडन पासून फ्रान्स पर्यंतच अंतर पार करायचं राहतं त्याच्यामध्ये बाकीचं जे डिस्टन्स आहे तर ते समुद्राचं असतं म्हणजे काही किलोमीटर समुद्रात पोहोच जावं लागतं आणि बाकीचा उरलेला जो भूभाग असेल तर त्याच्यात सायकलिंग करून ही स्पर्धा पूर्ण करावी लागते अशा प्रकारची ही स्पर्धा असते पुढचा प्रश्न पाहूया डॅश डॅश यांनी आय बी एस एफ वर्ल्ड बिलियन चॅम्पियनशिप वर्ल्ड बिलियड चॅम्पियनशिप दोन हजार एकोणावीस या स्पर्धेत वन फिफ्टी अप फॉर्मॅटचा सा अंतिम सामना जिंकून त्याचे बावीसवे विजेतेपद जिंकले याचं उत्तर आहे पंकज आडवाणी म्यानमारमध्येही आय बी एस एफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार एकोणावीस या स्पर्धेत वन फिफ्टी अप फॉर्मॅटचा अंतिम सामना पंकज आडवाणीने जिंकला हे त्याचे बावीसवे विजेतेपद आहे पुढचा प्रश्न पाहूया ग्लोबल अँटी मिक्रोबियल रेजिस्टन्स मीन्स एम आर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी हब संदर्भात कोणते विधान अचूक नाही तर याचं उत्तर आहे ग्लोबल एंटी मिक्रोबियल रेजिस्टन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब मध्ये आता वीस सदस्य देश आहेत तर एम आर रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब मध्ये बारा सप्टेंबर दोन हजार रोजी भारत हा सामील झाला आता या संघटनेमध्ये जवळपास सोळा सदस्य देश आहेत त्यानंतर युरोपियन युनियन आहे पूर्णपणे आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था निरीक्षक म्हणून काम करतात कोणत्या लघुपटाने टुरिझम व्हिडिओ कॉम्पिटिशन दोन हजार यामध्ये आशिया व प्रशांत प्रदेशातला सर्वोत्कृष्ट चित्रफिती पुरस्कार जिंकला तर याचा अंतर आहे योगी ऑफ द रेस ट्रॅक भारताच्या योगी ऑफ द रेस ट्रॅक या लघुपटाने UNWTO एन डब्ल्यू टुरिझम व्हिडिओ कॉम्पिटिशन दोन हजार एकोणावीस यामध्ये आशिया व प्रशांत प्रदेशासाठी सर्वोत्कृष्ट चित्रफिती हा पुरस्कार जिंकला हा लघुपट केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला होता एन टी ग्रीड याचे पूर्ण नाव काय आहे एन ए टी ग्रीड याचे पूर्ण नाव काय आहे याचं उत्तर आहे नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड तर या नॅट ग्रीड या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार नऊ पासूनच झालेली आहे जेवढे पण केंद्रीय डेटाबेस आहेत तर त्यांना आता लिंक केलं जाणार आहे एकमेकांशी जोडलं जाणार आहे आणि ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे पुढचा प्रश्न पाहूया चार दशकांपूर्वीचा कायदा रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ज्यामुळे राज्यांच्या मंत्र्यांना आयकर भरावा लागणार आहे याच उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने जवळपास चार दशकापूर्वीचा एक महत्वपूर्ण कायदा रद्द केला आणि आता जे आहे राज्यातले जे मंत्री असतील वेगवेगळे तर त्यांना सुद्धा इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे पुढचा प्रश्न पाहूया एक महत्वपूर्ण प्रश्न आहे कोणत्या वर्षी दूरदर्शनाच्या कार्याला सुरुवात झाली तर याचा आन्सर आहे नाईनटीन फिफ्टी नाईन एकोणाशे एकोणसाठ मध्ये दूरदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली पुढचा प्रश्न पाहूया कोणती व्यक्ती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय दूत असतील उत्तर आहे सौरव गांगुली चोवीस ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या होणा काळात होणाऱ्या ट्वेंटी ट्वेंटी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ऑलिम्पिक संघाने BCCI चे अध्यक्ष म्हणजेच सौरव गांगुली यांना भारतीय पथकाचे सदिच्छा दूत म्हणून आमंत्रित केले आहे तर पुढचा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे रबी सिंग यांचे निधन झाले ते एक प्रसिद्ध डॅश डॅश होते गायक अभिनेता कवी पत्रकार तर रबी सिंग यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते तर ते एक प्रसिद्ध काय होते ते तुम्हाला कमेंट कळवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचा कुठलाही नवीन व्हिडिओ याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे टेस्ट सिरीज व्यवस्थितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याच्यावर लगेच उत्तर देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद